को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। मी अनेक वर्ष हा प्रश्न सरकार समोर मांडलाय। खरं तर हे नॅशनल पार्क आहे आणि नॅशनल पार्कला सायलन्स झोन आणि एका विशिष्ट वेळेवर नंतर आतमध्ये गाड्या सोडायच्या नसतात आणि बाहेरही येऊ द्यायच्या नसतात हा ताडोबाला लागू आहे। संजय गांधी नॅशनल पार्क म्हणजे इथेच लागू आहे, बोरिवलीच्या इथे। हा संजय गांधी नॅशनल पार्कला जाणारा रस्ता आहे। जरी येऊन महसुली तालुका असला तरी त्याचा प्रवेश जो आहे तो संजय गांधी नॅशनल पार्कमधून आहे। हा संजय गांधी नॅशनल पार्कचा एरिया आहे, त्यामुळे पोलिसांना ह्याच्यावर कारवाई करावीच लागेल, फॉरेस्टवाल्यांना ह्याच्यावर कारवाई करावीच लागेल। आणि सर्व उच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे, हे बघा त्यांनी लिहिलेला आहे। वन्य प्रश्नाच्या दृष्टीने यांनी येऊरकडे गावाकडे सामान्यांना सकाळी सायंकाळी 18 वाजतानंतर आणि सकाळी 7 वाजता सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत वाहतूक प्रवेश करता येणार नाही, एवढं स्पष्ट लिहिलं आहे। एक्साईज डिपार्टमेंटला दारूच्या परमिशन मिळतात कशा जेव्हा फायर एनओसी नाही, जेव्हा प्लॅन मंजूर नाहीत, तेव्हा एक्साईज डिपार्टमेंट एनओसी देतं कसं देतं? प्रशासन हॉटेल यांचं साठे लोट आहे। एक्साईज वाले खाली जवळजवळ वरती 100 बार आहेत, एक्साईज वाल्यांना पोलीसवाल्यांना माहीत नाही का? या सगळ्यावर न जाता ज्या दिवशी यांना त्रास होतो, जे आदिवासी आहेत, इथले मूळ निवासी आहेत, येऊर गावात यांचा जन्म झाला, हिचा झाला असेल, याचा झाला असेल, हिचा झाला असेल, मी इथे 40 वर्ष येतो, मी अनेक गावकऱ्यांना स्वतः ओळखतो, शांतपणाने राहणारे गाव आहे, यांच्यात कुठलंही दारूचं व्यसन नाही। एवढंच नाही, हे पोलीस पण त्याला साक्ष आहेत, इथे कधीही गुन्हेगारीकरण होत नाही। कुठल्या पोराला आदिवासी पोरांनी पोरीला आदिवासी पोरांनी छेडलं आहे, कधी आदिवासींनी कोणा पोरीशी गैरव्यवहार केला आहे? कित्येक वेळा जंगलामध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात, आदिवासी बघत पण नाहीत। बलात्काराचं एक तरी केस रजिस्टर आहे का विचारा पोलिसांना? 376 रजिस्टर आहे तुमच्याकडे एका तरी आदिवासी विरुद्ध? म्हणजे गेल्या 30 वर्षापासून नाही असं इतकं चांगलं वागत असताना त्यांना असं छळणं योग्य? आणि मला स्वतःला अनुभव येतो, इतका ट्रॅफिक असतो विचारता सोय नाही। आता खाली तुम्हाला 10 वाजल्यानंतर फटाके वाजवता येत नाहीत, म्हणून लग्न वरती लावायची स्टाईल झाली आहे। आणि ते लग्न लावायला येणारे हजार गाड्या घेऊन येतात, कसं झेपणार आहे जंगलात? नॉईज पोल्युशन, व्हॉइस पोल्युशन, आणि आपण कुशाल वेगवेगळ्या गमज्या मारत असतो। सगळ्या मोठ्या धेंडांची हॉटेल आहेत, खालचे सगळे राजकीय पुढारी यांची वरती हॉटेल आहेत, मला खालच्या बद्दल तर काहीच बोलायचं नाही। खालचं मी उद्या विधानसभेत बोलणार आहे, कोणाचे हॉटेल कुठले आहेत, त्यांना कसे वाचवले जातात, ते सगळं उद्या बोलणार आहे। असे बरोबर माझं म्हणणं एकच आहे, मूळ रहिवासी आहेत, त्यांची तक्रार असेल तर ती मान्य करून त्याच्यावरती तुम्हाला उपाय योजावे लागतील। जर उच्च न्यायालयाने सांगितलं करायचं नाही तर तुला मला ते मान्य करावंच लागेल। आता तरी म्हणताय तो, नाही तर आम्हाला स्वतःला उच्च न्यायालयात जावं लागेल। असं आहे की मला कोणाची नोकरी खायची नाही। उद्या जर विधानसभेत हा विषय निघाला आणि हे व्हिडिओ जर गेले तर पोलीस आणि फॉरेस्ट दोघांमध्ये अडचणी येतील, हे साधी माणसं नाही आहेत। आदिवासींवरचा अत्याचार समाज सहन करत नाही, ते गरीब माणसं आहेत, ते आपली उपजीविका कुठेतरी थोडे तांदूळ उगवून म्हणजे छोट्या छोट्या पैशामध्ये आपली उपजीविका चालवत असतात, त्यांच्यासमोर अशी अश्लील चाळे करणं, मोठ्या मोठ्याने धाड 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 म्युझिक लावणं, इतके सुंदर पक्षी आणि इतके सुंदर प्राणी येऊरमध्ये होते, आता तुम्हाला एकही दिसणार नाही। साधी चिमणी नाही, आता साधी चिमणी नाही, इथे तुम्हाला इतके विविध तऱ्हेचे पक्षी आणि प्राणी बघायला मिळायचे की विचारताच होईना। 6-6 बिबटे बघितले मी एका वेळेस, 6-6। पण असं बाकी काय माझं म्हणणं नाही, पण यांची तरी म्हणणं ऐकून घ्या। मुनगंटीवारनी जीआर काढला होता, मुनगंटीवारनी एकदा संयुक्त बैठक झाली होती आदिवासी आणि मुनगंटीवारांची,
त्या मुनगंटीवार साहेबांनी स्पष्ट फॉरेस्टला आदेश दिले होते की 6 वाजता दरवाजा बंद करा. फॉरेस्टवाले करत नाही. आता मुनगंटीवार हे बघणारच असतील. त्याच्याबद्दल ते मुख्यमंत्र्यांबद्दल वगैरे मला काही बोलायचं नाही आहे. मला पर्सनल कोणावरती जायचं नाही आहे. पण मुख्यमंत्र्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं की ह्या एक निसर्गरम्य तुम्ही पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा. हरकत नाही, आदिवासींना नोकऱ्या मिळतील. याला जो गलीच आणि विकृत हे आला आहे तो बंद करा. ह्याच्यात काहीतरी वाईट घटना घडेल. या बाई जेव्हा सांगतात की 8 वाजता नशा करून वरती येतात, 8 वाजता सकाळी सकाळी 8 वाजता जर येणार असतील तर त्यांचं सगळं बिचाऱ्यांचं जंगलातच असतं. त्यांच्याकडे घरी काही बाथरूम आणि संडास नाही आहे. आपलं काम पैसे देऊन सुरक्षित होत नाही. महिला माझा उद्या जेव्हा लाडली बहिणावरती होईल ना, तेव्हा या राज्यामध्ये त्या पालघरला नुसत्या हातोड्याने एका पुरीची हत्या झाली. नुसत्या हातोड्याने कोयत्याने वार करून कितीतरी पुण्यात मारल्या. पैसे देऊन काय होत नाही. पैसे एक दिवसाचा खर्च असतो. त्या गेलेल्या बहिणी परत येणार आहेत का? इतक्या सुरक्षितेचा प्रॉब्लेम आहे महिलांचा. काय घ्या पैसे. गृह खाता नाही, सरकारच झोपलंय. आता ह्या सगळ्या एवढ्या जणी ताकदीने रस्त्यावर उतरला म्हणून हे झालंय. नाही तर यांना या महिला उतरल्या म्हणून हे घडलंय. नाही तर या पुरुषांना तर ढकलून द्यायचे, या पुरुषांना मारायचे. आता हे महिला उतरल्या म्हणून हे सगळं झालंय. आणि मी त्यांचं अभिनंदन करतो की बिंदास उतरले. नाही, तुमच्या आंदोलनाला कोणी अडवू शकत नाही. आणि तुमच्यावर हल्ला तर कोणाचा बाप नाही करू शकत. त्याचे परिणाम फार गंभीर होतील. येऊरचा प्रश्न निघेल ना दिवशी. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.